किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमकटोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. पाचाडच्या खिंडीतून 1435 पायऱ्या चढून आपण रायगडाच्या माथ्यावर पोहोचू शकतो. हा एक मध्यम प्रकारचा ट्रेक आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटांमध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते. गडावर जाणाऱ्या पायऱ्या चढून आपण महादरवाजाकडे पोहोचतो. महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. महादरवाजाला दोन भव्य बुरुज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंच आहे. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात, तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर तलाव दिसतो, तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग केला जात असे. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50 ते 60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. गंगासागर तलावाच्या दक्षिणेस 2 उंच मनोरे दिसतात, त्यास स्तंभ म्हणतात. ते पूर्वी 5 मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोणी असून बांधकामात नक्षीकाम आढळते. राजसभेकडे जाताना सिंहासनाच्या समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो. महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला तीच ही राजसभा. राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे, जेथे 32 मणांचे सोन्याचे सिंहासन होते. नगरखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ. तेथे जाता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ. पेठेचा 2 रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. ही बाजारपेठ आजही हुबेहूब जशीच्या तशी आहे. बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावरून समोर जे भव्य मंदिर दिसते ते महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभा मंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर महाराजांची समाधी आहे.
बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तस तसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो. या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.